अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा आमच्या आखवणे भूम आणि नागपवाडी या गावात जवळपास पूर्ण झालेला आहे. 2005 मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली. प्रकल्पग्रस्तांना आधी पुनर्वसन आणि नंतर धरण असं गाजर दाखवण्यात आलं. 2007 मध्ये आखवणे नागपवाडी भूम ह्या गावच्या पुनर्वसनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी सपाटीकरण करण्यात आल्या आणि या ठिकाणी पुनर्वसन होईल असं सांगितलं. परंतु 2007-2008 नंतर 2019 उजाडलं, धरणाची घडभरणी प्रकल्पग्रस्तांना न विचारता करण्यात आली. धरण पूर्ण झालं आणि या जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी आणि पुनर्वसन अधिकारी मंगेश जोशी आणि या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजेन डवरी यांनी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जी मनमानी केलेली आहे, प्रकल्पग्रस्तांना तथाकथित विकासाच्या नावावर सक्तीनं विस्थापन करण्याचं काम, देशोधडीला लावण्याचं काम कार्यकारी अभियंता राजेन डवरे आणि मंगेश जोशी अप्पर जिल्हाधिकारी हे करत आहेत. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी परवा 18 जूनला प्रकल्पग्रस्तांना नोटिसा दिल्यात आणि गाव खाली करायला सांगितलंय. मला अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना विचारायचं आहे की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? या पावसातून प्रकल्पग्रस्त आपली घरं खाली कशी करणार? आणि गाव खाली करून जाण्यासाठी जर तुम्ही सांगता तर प्रकल्पग्रस्त जाणार कुठे, राहणार कुठे आणि खाणार काय? याचं उत्तर या जिल्ह्याचे पुनर्वसन अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी प्रकल्पग्रस्तांना दिलं पाहिजे. या धरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. घडभरणीच्या निमित्तानं मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि काही लोकांना हाताशी धरून या ठिकाणी तो घडभरणीचा हा सगळा कार्यक्रम यांनी पूर्ण केलेला आहे आणि प्रकल्पग्रस्तांना देशोधडीला लावलेला आहे.